तांबूळवाडीकरांची आत हाक. बस झालं, पुरे आता. ही आहे चंदगड तालुक्यातील शांत आणि वैभवसंपन्न अशा गावची व्यथा. आणि ते गाव म्हणजे तालुक्याच्या मध्यवर्ती असलेले तांबूळवाडी हे गाव. आणि हा गाव गेल्या 15 दिवसापासून खऱ्या अर्थाने कोरोनाचा महाविस्फोट पाहतो आहे. आज इथला आबालवृद्ध सर्वजण देवाकडे ही परिस्थिती निवळावी यासाठी साकडे घालताना दिसत आहे. तालुक्याचं वैभव असलेल्या साखर कारखान्यातून एक कामगार येतो काय आणि सगळ्या गावचं रुपडच पालटते काय, हे सगळं अगदी विश्वास न बसण्यापलीकडचं वाटतं. एक एक करत आज अखेर या गावात 63 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सगळं चित्र कसं अगदी बदलून गेलंय. प्रत्येक जण आज भीतीच्या छायेखाली जगतोय. आसपासची प्रत्येक गावे तर तांबूळवाडी या गावाचं नाव ओठावर घ्यायला पण घाबरत आहेत. आज दुपारी आलेल्या अहवालानुसार येथील 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चंदगड तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गावचा विचार करता घरोघरी रुग्ण होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत असली तरी नागरिकांकडून नियमांचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गावातील प्रत्येक जण उगवणाऱ्या सुरवाला गावातील प्रत्येक जण उगवणाऱ्या सूर्याला आहार्त विनवण्या करताना दिसत आहे की बस झालं आता, आज काही पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवू नको. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे, नाहीतर येथील लोकांचा आपल्या भवितव्यावरील विश्वास उडायला वेळ लागणार नाही. CL News साठी संजय पाटील, कोवाड प्रतिनिधी.